वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेक उपचार पद्धती विकसित होत असताना रोगाच्या मुळावर इलाज आणि पर्सन एज अ होल या मुझ होमिओपॅथी आज आपले स्थान भक्कमपणे ठेवले आहे त्याचबरोबर होमिओपॅथीबद्दल मोठ्या प्रमाणात होत असलेली जनजागृतीमुळे सर्वसामान्यांपासून ते अतिश्रीमंतांपर्यंत सर्व वर्गातील लोक आज होमिओपॅथीकडे वळत आहेत जगभरामध्ये आज होमिओपॅथी क्षेत्रात तज्ञ संशोधक आपले संशोधन आणि अनुभवाद्वारे अनेक दुर्धर व्याधींतून असंख्य रुग्णांना रोगमुक्त करून त्यांना सामान्य आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करत आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात होमिओपॅथीबद्दल जनजागृती करत आहेत होमिओपॅथी विश्वातील असेच एक व्यक्तिमत्व मॉडर्न होमिओपॅथीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विजयकुमार माने एम डी होमिओपॅथी दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं त्यांना रोगमुक्त करून एक आनंदी आणि सामान्य आयुष्य प्राप्त करून देणं हेच ध्येय बाळगून अथक संशोधन आणि रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत डॉक्टर विजयकुमार माने यांनी आपल्या वैद्यकीय कार्याची सुरुवात व्याख्याते म्हणजेच लेक्चरर म्हणून केली त्यासोबतच पारंपरिक उपचार पद्धतीने दुर्धर मानलेल्या जीव घेण्या विविध आजारांवर अभिरत संशोधन प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून मॉडर्न होमिओपॅथीची द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट ही अत्यंत साधी आणि सोपी परंतु दुर्धर व्याधींपासून मुक्ती देणारी उपचार पद्धती निर्माण झाली कोल्हापूरमध्ये लावलेल्या रोपाचा आज संपूर्ण भारतभर व देश विदेशातील रुग्णांना लाभ होत आहे मॉडर्न होमिओपॅथीच्या द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंटची निर्मिती डॉक्टर विजयकुमार माने यांच्या अभिरत संशोधन प्रत्यक्ष अनुभव आणि उपचार यातून झाली आहे आणि उत्तरोत्तर संशोधन प्रक्रिया सुरू असते कॅन्सर किडनी फेलियर लिव्हर सिरोसिस मधुमेह अस्थमा अस्स्थिरोग या आणि इतर दुर्धर आजारांवर डॉक्टर विजयकुमार माने यांचे संशोधन आणि त्या संशोधनावर आधारित औषधाची निर्मिती मॉडर्न होमिओपॅथी मध्ये होत असते रुग्णांना सहजपणे घेता येतील अशी औषधांची किट लिक्विड आणि ग्लोब्युल्स निर्माण केली जातात आणि ही हाताळण्यासही नमस्कार मी अनुश्री करंदीकर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत गेले काही भाग आपण कॅन्सर या गंभीर दुर्धर आजाराविषयी चर्चा करतोय मॉडर्न होमिओपॅथी कशाप्रकारे या दुर्धर आजारावरती वरदायन ठरती ते पाहतोय आणि कशाप्रकारे रुग्ण या गंभीर आजारातून बरे होत आहेत हे आपण त्यांच्याकडनंच ऐकतोय गेल्या भागामध्ये आपण रक्ताचा कॅन्सर किंवा ब्लड कॅन्सर याविषयी चर्चा केली आजच्या भागातही आपण एन एच एल म्हणजेच लिम्फोमा ब्लड कॅन्सरशी संबंधितच निगडीत जो आजार आहे त्याविषयी बोलणार आहोत आणि या संपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर सर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्ते नमस्कार सर जसं आपण म्हटलं की गेल्या भागात आपण ब्लड कॅन्सर बद्दल बोललोच आहे त्याच अनुषंगाने आजच्या भागातही आपण नॉन एनएचएल बद्दल बोलणार आहोत रक्ताशी संबंधितच आहे रक्ताशी कॅन्सरशी संबंधित आहे तर त्या अनुषंगाने हा जो आजार आहे तो नेमका कुठल्या कुठल्या शरीरांच्या अवयव मध्ये दिसतो आणि त्याची सुरुवात जी आहे ती कशा प्रकारे होती एन एच एल जो आजार आहे त्याला नॉन हॉजिन्स लिम्फोमा असं म्हटलं जाते हा लिम्पो पोएटिक सिस्टीमचा आजार आहे लिम्पो प्लास्टिक सेल्स पासून होणारा आजार आहे यामध्ये प्रामुख्यानं नोड ज्या असतात शरीरातल्या त्या अफेक्ट होतात त्याची ग्रोथ किंवा त्याची वाढ ही अनकंट्रोलेबल व्हायला लागते म्हणून ह्याला लिम्पॅटिक कॅन्सर असं म्हटलं आहे हा ब्लड कॅन्सरच आहे महत्वाची गोष्ट म्हणजे याची लक्षणं ही अशीच वेग दिसतात सुरुवातीला शरीरामध्ये काखेमध्ये दिसणाऱ्या भागामध्ये काखेमध्ये जांगेमध्ये मानेला सूज येणं गाठी दिसणं यातून या आजाराची सुरुवात होते त्यानंतर ड्रेंचिंग नाईट स्वेअर्स म्हणजे रात्रीच्या वेळेला खूप जोरात घाम येणं बर मोठ्या आणि भूक कमी लागणं ही प्रमुख लक्षणं या आजारामध्ये दिसून येतात बरं तुम्ही म्हणालात की हा ब्लड कॅन्सर रक्ताचाच कॅन्सर आहे एक हो, प्रकारचा हो, तर त्या अनुषंगाने मग काही आणखी ऍडव्हान्स लक्षण याच्यामध्ये नंतर दिसून येतात का जशी आपण बघितलं की रक्ताच्या कॅन्सर मध्ये दिसतं म्हणजे त्या नोड मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागतात ओके आणि वेट लॉस मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागतो बरं काही रुग्णांमध्ये जर छातीमध्ये बेडियाल नोट्स असतील तर खोकला खूप काळ राहतो मोठ्या प्रमाणामध्ये काही रुग्णांमध्ये ब्रेन सुद्धा अफेक्ट होतो किंवा स्प्लीन अफेक्ट होतो मध्ये पण तो आजार जातो ब्रेन मध्ये जातो काही रुग्णांमध्ये आंतड्यामध्ये पण जातो मग अशा रुग्णांमध्ये मग लूज मोशन्स वारंवार पातळ संडासला लागणं अशा प्रकारचं लक्षण दिसून येऊ शकतो मेंदूमध्ये जर आजार गेला तर डोकेदुखी ताप येणं काही वेळेला उलट्या होणं जोरात अशा प्रकारचे लक्षणं पण दिसू शकतो बर जसं आपण लक्षणं पाहिली तर त्या अनुषंगाने आता हा जसं तुम्ही म्हणालात की ब्लड कॅन्सरला सुद्धा काही विविध कारण आपण बघितली तर त्या अनुषंगाने आता हा जर का रक्ताचाच कॅन्सर आहे तर त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक कारण दिसून आलेली आहेत का आतापर्यंत त्यामध्ये काही व्हायरस कारण असावीत असं दिसून येत त्यामध्ये एफटीन बार, बार व्हायरस नावाचा एबी व्हायरस नावाचा एक व्हायरस आहे नावाचा एक व्हायरस आहे ह्युमन टी लिम्पोट्रॉपिक व्हायरस नावाचा व्हायरस त्यानंतर एच आय व्हीच्या रुग्णांमध्ये पण हा आजार दिसून येतो ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस नावाचा व्हायरस आहे एच आय व्ही एड्स त्याच्यामध्ये पण हा आजार दिसून येतो तर ही प्रमुख कारणं आहेत नक्की आणि याच्यासाठी मग कुठल्या तपासण्या आपण स्पेसिफिकली करतो तर पहिली तपासणी म्हणजे ज्या वेळेला आपल्याला लिम्फ नोड वाढलेला दिसतील त्यावेळेस लिम्फ नोड बायोप्सी ही महत्वाची तपासणी आहे नंतर सीबीसी ही तपासणी केली जाते कंप्लीट ब्लड सेल काउंट Uh, त्यानंतर समजा आजार कुठं आहे हे बघण्यासाठी मग सिटी स्कॅन त्या रिजनचा okay. समजा मीडिया स्ट्रेन नोट्स वाटले आपल्याला तर तिथला सिटी स्कॅन किंवा मानेला गाठी असतील तर तिथला सिटी स्कॅन किंवा जांगेमध्ये गाठी असतील तर तिथला लोअर ऍबडोमिनल सिटी स्कॅन किंवा मग पेट स्कॅन आपल्याला जर वाटलं की वाईट स्प्रेड डिसीज आहे खूप मोठ्या प्रमाणात शरीरामध्ये पसरलेला आजार आहे तर पेट स्कॅन केला जातो okay. आणि पेट स्कॅन मध्ये आपल्याला कळतं की आजार काय पसरलेला आहे शरीराच्या कुठल्या कुठल्या भागामध्ये आजार पसरलेला आहे हे करण्यासाठी पेट स्कॅन नावाची तपासणी केली जाते तुम्ही म्हणालात की हा आजार सुद्धा वेगवेगळ्या शरीराच्या भागांमध्ये पसरू शकतो तर त्या अनुषंगाने मग प्रत्येक भागाच्या मध्ये कॅन्सर पसरल्यानंतर ती ती लक्षणं दिसून येतात तर हा ही कॅन्सर बऱ्याच वेळेला मग पुढच्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपल्याला डिटेक्ट होतो का असं पण बऱ्याच वेळेला बऱ्याच वेळेला आपल्याला रुग्णाला जेव्हा आपल्याला कळतंय की फक्त गाठी तर वरती मानेल किंवा खाकेत दिसतात पण जर आपण पेट स्कॅन काढला तर पोटामध्ये किंवा स्प्लीन मध्ये किंवा काही वेळेला ब्रेन मध्ये काही वेळेला आंधड्यामध्ये अशा विविध ठिकाणी पसरलेल्या गाठी वाईट स्प्रेड डिसीज आहे ते कळून येतात काही वेळेला गाठींचा आकार पण खूप मोठा असतो म्हणजे मी असे पण रुग्ण बघितले त्यांनी ट्रीट केले की खूप मोठ्या मोठ्या गाठी स्पेशली एस्पेशली अबडोमेल मध्ये पोटामध्ये अशा झालेल्या दिसतात बरोबर आपण जसं गाठीचा उल्लेख केला की आपण असं म्हणतोय की आता हे जे हे असतात त्या मानेमध्ये किंवा जांगेमध्ये अशा प्रकारे दिसून येतात बऱ्याच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा बऱ्याच वेळेला विनाईल असतात त्यामुळे त्याच्याकडे एवढं लक्ष दिलं जात नाही तर मग आपल्याला प्रामुख्याने कळून येणं यासाठी काही सेल्फ मेड चाचपणे आपण करू शकतो हो का की काही जेणेकरून तपासणी असं नाही जर गाठी दिसल्या तर आपण पहिल्यांदा सावध व्हायलाच पाहिजे आणि डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे डॉक्टरांच्याकडे मग ते डॉक्टर त्या अनुषंगाने तपासण्या करतील मी सांगितलं त्याप्रमाणे प्रमुख तपासणी जी आहे ती इस्टोपॅथोलॉजिकल टेस्ट okay, जी आहे त्याची बायोप्सी जी आहे त्या बायोप्सी मधनं आपल्याला तो कॅन्सर आहे आयदर इट इज कॅन्सर ऑर बिनाईन हे कळेल आणि जर तो कॅन्सर असेल तर तो कुठला कॅन्सर आहे हे त्या तपासणीने किंवा बाकीच्या तपासण्या अनुषंगिक ज्या त्याच्यावरून आपल्याला कळेल जसं तुम्ही म्हणालात की आपल्याला करायला लागते ती सुद्धा एक सर्जिकल प्रोसिजरच आहे त्यामध्ये मी झाली पण त्या अनुषंगाने मग कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमध्ये अशा प्रकारे जर का लिम्फोमा असेल तर मग काय काय पुढे जाऊन असतात केमोथेरपी आणि इम्युनोथेरपी अशी प्रमुखानं त्याच्याकडे ट्रीटमेंट आहे कन्व्हेन्शन उपचार पद्धतीमध्ये पण केमोथेरपी घेतल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळा आजार पुन्हा पुन्हा रिफरन्स जो आहे तो दिसून येतो ओके आणि केमोथेरपी बऱ्याच वेळेला म्हणजे पेशंटच्या बरोबरच ती संपते असं पण बऱ्याच वेळेला नक्की नक्की मला वाटतं अशा प्रकारचा जो रक्ताचा कॅन्सर आहे लिम्फोमा आपण ज्याबद्दल बोलतोय तसेही रुग्ण आपल्याकडे आलेले आहेत आणि आपण मॉडर्न होमिओपॅथी त्याच्या त्याच्यावरतीही ट्रीटमेंट करतोय एकूणच कशा प्रकारे हे रुग्ण आले आहेत आणि कशाप्रकारे प्रकारे ट्रीटमेंट चालली आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न यूग्या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपण लिम्फोमा याविषयी चर्चा करतोय आणि कशाप्रकारे रुग्णांना याचा अनुभव आलेला आहे कशा प्रकारे त्यांना कॅन्सर झाला होता आणि मॉडर्न होमिओपथीच्या ट्रीटमेंटद्वारे आज ते कशाप्रकारे एक चांगला आयुष्य जगतात हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांच्या रिपोर्टचाही आढावा घेणार आहोत माझे वय वर्ष आहे सदुसठ वर्ष डॉक्टरकडे गेल्यानंतर सोनोग्राफी वगैरे केली सोनोग्राफी केल्यानंतर त्याच्यामध्ये किडनीमध्ये स्टोन असा दाखवला गेला आता स्टोन दाखवला गेल्यानंतर मग डॉक्टरनी विचार करा त्याच्यामध्ये रिपोर्ट ब्लडचे रिपोर्ट वगैरे त्यांनी चेक केले तर निंडोस्कॉपी करून त्यांनी आतला पाठ एक काढून घेतला आणि हॉस्पिटलला त्यांनी कन्सल्टसाठी पाठवून दिला पाठवल्यानंतर आठ दिवसांनी त्याचा रिपोर्ट येईल म्हणून सांगितलं आठ दिवसाचा रिपोर्ट आला की हा आतड्याचा कॅन्सर आहे माझे वडील दोन हजार पंधरा मे मध्ये ह्या कॅन्सर हा डायग्नोज झाला चेक केल्यानंतर असं सांगितलं गेलं की हे ऑपरेशन करण्याचे काही नाही तुम्ही केमो घ्या तर ते केमो घेतल्यानंतर बारा वर्ष तुम्हाला काय होणार पण हे केमो घेतले पाहिजे मग आम्ही असा विचार केला आता घेतलं तर पाहिजे असं करून मग आमचे तारीख ठरले असे आम्ही सहा केमो घेतले त्यांना खूप म्हणजे खूप त्रास झाला केमोचा म्हणजे एवढा बेकार परिस्थिती झाली त्यांची की त्यांनी खूप हे आम्ही त्यांना आयसीयू मध्ये ट्रीटमेंट दिली पण जेव्हा मी रिपोर्ट घेऊन जायचे ना डॉक्टरांना मी विचारायचे की डॉक्टर कस आहे तर डॉक्टर मला नेहमी बोलायचे की हा कॅन्सर कधी क्युअर होऊ शकत नाही हे वाक्य त्यांचं नेहमी असायचं नंतर परत सहा महिने गेले सहा महिन्यानंतर जून पासून त्यांना आहे ना परत तो त्रास आहे ना रिपीट व्हायला लागला सोनोग्राफी मध्ये असं दाखवलं गेलं की परत त्या गाठी जो कॅन्सर आहे तो उद्भवत आहे असं त्यांनी रिपोर्ट आला रिपोर्ट आल्यानंतर मग काय करायचं तर डॉक्टरला आम्ही ते रिपोर्ट आणि ते दाखवलं गेलो त्याच्यामध्ये माझं ब्लड ब्लडचं जे ग्रुप होता तो हिमोग्लोबिन तो एकदम मला साडेसहाच्या दरम्यान दाखवायला लागला आठ होता ते साडेसहा आला साडेसहा आल्यानंतर मग त्यांनी सांगितलं पॅट स्कॅन करून घ्या पॅट स्कॅन केल्यानं खात्री पटली की परत हा रोग हा कॅन्सर उद्भवत आहे आणि तो अजून फुल बॉडी मध्ये पसरला असं त्यांनी सांगितलं मी डॉक्टर भेटायला गेलो म्हणजे काय करायचं आता म्हणजे परत आणि सहा केमो घेतले पाहिजे अहो डॉक्टर मला ही, ही माझी ताकद नाही तुम्ही मला सांगता की हे गेमो केमो घेतले पाहिजे परंतु नाविलाज होता मी तर जाऊ शकत नव्हतो मी तर झोपून होतो इथे कारण सातवा केमो घेतल्यामुळं माझी हालत एकदम खराब होती वजन एकदम माझं जे पंच्याहत्तर होतं ते बाठावन्नवरून झालं होतं आणि मग मग मुलीला मी रिपोर्ट घेऊन त्यांना पाठवलं म्हणजे ह्यांची अशी परिस्थिती होती ना की अजून पंधरा दिवस आम्ही जर गेलो नसताना तर म्हणजे काय ह्यांचं खरं नव्हतं एवढे बेकार मध्ये ते होते आणि जे डॉक्टर विजयकुमार मानेने जी दवा दिला मला न पाहता त्यानंतर त्यांनी खात्री अशी दिली मग आम्ही पेटस्कॅन केलं हिमोग्लो जे ब्लडचे रिपोर्ट केले तिथे माझा साडेसहा जो हिमोग्लोबिन होता तो साडे अकरा झाला हिथेच मला लक्षात आलं आणि माझी पण चालण्या मी स्वतः सगळे दिनचर्या करायला ला लागलो होतो आणि मग महिन्याच्या नंतर त्यांच्यामध्ये एवढं इम्प्रुव्हमेंट यायला गेलं की लगेच दोन महिन्याने ते स्वतःहून उठून बसून आणि हा तिसरा महिना हा तिसराच महिना जास्त महिनाने ते स्वतःहून काल डॉक्टरकडे चालत गेले सगळं काय व्यवस्थित आहे पेट स्कॅन केल्यानंतर पेट स्कॅन मध्ये असं दाखवलं गेलं की जवळजवळ नव नवद ते पंच्याण्णव टक्के त्यांच्या गाठी जी होत्या ते एकदम गेल्यासारख्या दिसायला लागल्या असे डॉक्टर असताना तुम्ही परदेशी यायचं दव्याचं किंवा केमोचं कशाला करा जीव घेणार केमो आहे का केमोमुळं ज्याला घेतो त्यालाच माहीत पडतं दुसऱ्याला माहीत पडत नाही आणि केमोची हालत अशी होते की तो रोगापेक्षा केमो अर्धा खाऊन टाकतोय विजय कुमार मानेसारखी माणसं असताना तुम्ही त्याला काही नाही त्याच्या हंड्रेड पर्सेंट त्यांनी गॅरंटी दिली की वर्षभर दवा घ्यायचा आणि काय घ्यायचं आहे शंभर टक्के मनुष्य बरा होतो आणि तुम्ही तुमचं आयुष्य आनंदमय जगू शकता आणि ह्याच्या तुम्ही ह्याचा लाभ घ्यावा परदेशी दव्यापेक्षा आपलं इंडियन ह्याच्यामध्ये जा जावा आणि होमिओपॅथी मॉडर्न होमिओपॅथीला अवश्य भेट द्यावी वय सदुसष्ट वर्ष राहणार मुंबई दोन हजार पंधरामध्ये यांना सांधेदुखीचा आणि पोट दुखीचा त्रास होत होता सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये त्यांना किडनी स्टोन निदर्शनास आले त्यांचा युरिया बहात्तर पर्यंत वाढला होता एंडोस्कॉपी केलं असता त्यांना एन एच एल झाल्याचं निदान झालं नामांकित तज्ज्ञांनी त्यांना किमो घेण्याचा सल्ला दिला त्यांनी सहा चे दोन किमो घेतले किमोमुळं त्यांना जास्तच त्रास होऊ लागला त्यांची भूक मंदावली त्यांचं वजन कमी झालं सतत पोटात दुखणं व पूर्ण शरीरामध्ये प्रचंड वेदना होत होत्या त्यांना सतत उलट्या होत होत्या त्यांचा कॅन्सर कमी होण्याऐवजी पूर्ण शरीरामध्ये पसरला होता तज्ज्ञांनी त्यांना पुढील उपचार न घेण्याचा सल्ला दिला व रुग्णाची शाश्वती नसल्याचं सांगितलं त्यांचा एचबी कमी झाला होता त्यांचं चालणं बंद झालं ते खूप अशक्त झाले होते ते सतत झोपूनच असायचे जानेवारी दोन हजार सतरामध्ये मध्ये त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीचे औषधोपचार सुरू केले औषधोपचार सुरू केल्यानंतर पंधरा दिवसातच त्यांना फरक जाणवू लागला त्यांना जेवण जाऊ लागलं त्यांचा अशक्तपणा कमी झाला वजन वाढलं त्यांचं एच बी सहा पूर्णांक पाच वरून अकरा पूर्णांक तीस इतक्या प्रमाणात वाढला पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतराच्या पेट स्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा कॅन्सर नव्वद टक्के कमी झाल्याचं दिसून आलं त्यांना पूर्वी होणारे सर्व त्रास कमी झाले असून ते आता चालू फिरू शकतात सध्याच्या पेट स्कॅन रिपोर्टनुसार त्यांचा एनएचएल कॅन्सर पूर्णपणे बरा झाला आहे सध्या मॉडर्न होमिओपॅथीच्या औषधोपचारांसह त्यांच्या कुटुंबासमवेत सामान्य व आनंदी जीवन जगत आहेत यांचा अनुभव ऐकलेला आहे आणि कशा प्रकारे ही संपूर्ण केस होती मॉडर्न होमिओपॅथीद्वारे आज प्रकारे एक ते चांगलं आयुष्य जगतायत हे आपण सर्वांकडूनही जाणून घेऊया परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सर आपण एन लिम्फोमा विषय बोलतोय आणि यांचा अनुभव आपण ऐकलेला आहे ही संपूर्ण केस कशा प्रकार होती आज जसं त्यांनी सांगितलं जसं की खूप चांगले रिपोर्ट्स आता त्यांचे आलेले आहेत चांगलं आयुष्य जगताना दिसत काय सांगाल संपूर्ण केस पेशंट आहेत यांची हिस्ट्री आपल्याकडे आहे मे दोन हजार पंधराला त्यांना हे मुंबईचे पेशंट आहेत मे दोन हजार पंधराला यांना एन लिम्फोमा नावाचा ब्लड कॅन्सर झाला असं दिसून आलं हॉस्पिटलमध्ये त्यांनी रिपोर्ट्स काढलेले होते आणि त्या हॉस्पिटल मुंबईला त्यांनी सहा केमोथेरपी त्याच्यासाठी घेतलेल्या होते नोव्हेंबर दोन हजार सोळाला पुन्हा त्यांना रिकरन्स झालाय असं आढळून आलं चोवीस दहा सोळाचा जो त्यांचा रिपोर्ट आहे पेट सिटी स्कॅनचा त्यामध्ये त्यांना पेल्विक छातीत पोटात आंतड्यामध्ये मध्ये आजार पसरला असं दिसून आलं आणि केमोथेरपीचा काही त्यांना परिणाम झाला नाही ते पेशंट सिरियस झाले आणि बेड रिटर्न झाले म्हणजे त्यांना उठून त्यांच्या नेहमीच्या देहधर्म करायला सुद्धा जाता येत नव्हतं अशा अवस्थेत ते आपल्याकडे मॉडर्न होमिओपॅथीकडे डिसेंबर मध्ये आले डिसेंबर मध्ये सोळा मध्ये पेशंट येऊ शकलेले नाहीत नातेवाईक आपल्याकडे आले त्यांनी सांगितली हिस्ट्री पेटस्कॅनचा रिपोर्ट दाखवला सर इतका इतका आजार पसरलाय त्यांची मुलगी आली मला भेटली ती आणि तुम्ही सांगितलं सर एवढा आजार पसरलेला पेशंट बेड रिडन आहेत आणि त्यांना संडास आणि लग्न पण जाता येत नाही पण त्यांना फ्रिक्वेन्सी ऑफ संडा स्टूल आहे दिवसभरामध्ये सारखं संडास खूप होते आणि आम्हाला त्यांना उचलून न्यावं लागतं तर आपण काही करू शकाल का Hmm. त्यांचा प्रश्न होता की आपण काही करू शकाल त्यांना जास्तीस लाईफ आपल्याला किंवा त्यांना देता येईल त्यांच्या मुलीनं मला स्पष्ट विचारलं सर जर मरण येणार असेल तर चांगलं मरण माझ्या वडिलांना कसं येईल हा त्यांचा क्वेश्चन होता मी hmm. म्हटलं ठीक आहे मी रिपोर्ट बघितले त्यामध्ये पेटकॅनचा रिपोर्ट जो चोवीस दहाचा होता hmm. चोवीस दहा दोन हजार सोळाचा त्यामध्ये आजार पूर्ण पसरलेला दिसून येतो मी म्हटलं ठीक आहे त्यांना जास्तीत मी लाईफ द्यायचा प्रयत्न करीन आणि चांगलं लाईफ द्यायचा प्रयत्न करीन बरं होतील की नाही मला आज माहित नाही पण मी त्या दृष्टीनं प्रयत्न निश्चितपणानं करेन आपले औषध चालू केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये ते उठून बसायला लागले आणि फिरायला लागले अरे वा हे समजून घ्यायला पाहिजे आपण विदिन फिफ्टीन डेज फारसा काळ लागलेला नाही की ज्या पेशंटमध्ये आजार पूर्ण शरीरवर पसरलेला आहे दोन वेळेला केमोथेरपी झालेली आहे त्याचा त्यांना काहीही फायदा झालेला नाही काही महिन्यांमध्ये ते उठून फिरून चालायला लागले पुन्हा आम्ही फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये म्हणजे ठीक आहे एवढा चांगला रिस्पॉन्स आहे पेशंट उठून फिरायला आहे जो आपल्याकडं येऊ शकत नव्हता चालू शकत नव्हता बोलू शकत नव्हता झोपून होता तर आपण पेट स्कॅन करून बघायला काही हरकत नाही फेब्रुवारी दोन हजार सतराला आम्ही स्कॅन केला त्यामध्ये पूर्ण आजार गेलेला दिसून येतो त्यामध्ये उल्लेख आहे की अशा प्रकारे त्यांना दोन वेळा केमोथेरपी झालेली आहे आणि पेशंट सध्या अंडर होमिओपॅथिक ट्रीटमेंट आहेत तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार फेब्रुवारी दोन हजार सतराच्या मध्ये दिसून येत नाही जो त्यांचा आजार पोटामध्ये पसरलेला होता स्क्रीन मध्ये होता आंतड्यामध्ये मोठ्या आणि लहान लहानमध्ये पसरलेला होता तो आजार काही महिन्यांमध्ये मला वाटते चारच महिने झाले असते आजार पूर्ण गेलेला दिसून येतो पेशंट नॉर्मल लाईफ जगतोय ट्रीटमेंट अजून चालू आहे इथे पुन्हा आजार उद्भवू नये पण बरा होणार पूर्णपणाने अडचण नाही आणि खूप हा जो रिझल्ट आहे खूप फास्ट आहे नक्की जसं तुम्ही म्हणालात तसं की एक दार बंद झालं तर दुसरं दार उघडत आहे आणि ते नक्कीच मॉडर्न होमिओपॅथीच आहे असं म्हणायला हरकत नाही कॅन्सर सारख्या दुर्धर आजारामध्ये आपण खूप जबाबदारीने हे बोलतोय मला वाटतं हे नक्की नक्कीच मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की जसं तुम्ही म्हणालात तसं की अशा या स्टेजेसला सुद्धा आपण बरं करतोय अशा प्रकारचा कॅन्सर स्पेसिफिकली आता हा ब्लड कॅन्सर आहे आणि इथे या केसमध्ये पण दिसलं की हा आजार खूप पसरून आलेला दिसला तर मग ब्लड कॅन्सरमध्ये प्रामुख्याने असं होतं का की हा आजार मग बऱ्याचशा ऑर्गन्सना अफेक्ट करतो आपण बघितलं ना जर जनरल विधान जर करायला गेलो तर सगळेच कॅन्सर तशा प्रकारे पसरतात म्हणजे सुरुवातीला अगदी एक कुठल्या तरी एका भागाला कॅन्सर असतो मेजॉरिटी ऑफ केसेसमध्ये त्याला ट्रीटमेंट कन्व्हेन्शनल होते रेडिएशन किंवा केमोथेरपी होतं आणि ज्यावेळेला रिकरन्स होतो त्यावेळेला तो मेटास्टॅटिक झालेला असतो मेटास्टिस म्हणजे डिस्टंट ऑर्गनला पसरणं असं झालेलं असतं तसंच हे ह्या कॅन्सरमध्ये म्हणजे एन नावाचा जो कॅन्सर आहे त्यामध्ये दिसून येते पण एन आणि एच हे जे कॅन्सर आहेत लिम्पॅटिक कॅन्सर जे आहेत ह्यामध्ये आपल्याला दिसते की बऱ्याच वेळेला सुरुवातीलाच तो अनेक ठिकाणी त्याला गाठी असतात पेशंटला मल्टीपल ठिकाणी तो असतो आणि ज्या वेळेला केमोथेरपी होते त्यावेळेला त्यानंतर मात्र तो अनेक अवयवांमध्ये डायरेक्ट गेले दिसतो म्हणजे स्प्लीनमध्ये गेलेला दिसेल अंतड्यामध्ये hmm. गेलेला दिसेल hmm. किंवा ब्रेनमध्ये गेलेला दिसेल hmm. आणि पेशंटची कंडिशन सिरियस होतात आता जे प्रेक्षक बघत असतील किंवा हे आपले आपल्याकडे असे रुग्ण येतात किंवा येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय म्हणजे अशा प्रकारे जर का अशा दुर्धर आजाराशी ते लढत असतील तर मला वाटतं मॉडर्न होमिओपॅथीच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना काय सल्ला देऊ शकतो आपण त्यांना एक सल्ला देऊ शकतो की रुग्णांनी काहीही मनात किंतु परंतु न ठेवता मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट ही अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट आहे जिथं रेडिएशन केमोथेरपी या कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीची गरज नाही हे मी खूप जबाबदारीनं बोलतोय डायरेक्ट लोकांनी आमच्याकडे यायला पाहिजे जर पेशंट लवकर आले तर तितक्या लवकर त्यातून ते बाहेर पडू शकतात म्हणजे या केसवरून आपल्याला दिसून आलं की जरी सगळी वेळ गेलेली होती तरी सुद्धा आपण अशा प्रकारे रुग्णाला त्या आजाराच्या किंवा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढू शकतो त्यामुळे रुग्ण जर लवकर आला तर लवकरात लवकर आपल्याला ते दिसून येते आणि मी सांगितलं त्याप्रमाणे सिमटमॅटिक रिलीफ जो आहे पेशंटला बरं वाटायची सुरुवात ही पहिल्या पंधरा दिवसामध्येच होते त्याला काय खूप काळ जावं लागत नाही आणि मग लवकरात लवकर रिपोर्ट त्याच्या नॉर्मल येऊ शकतात किंवा त्यांचं लाईफ आपण एक्सटेंड करू शकतो जर आजार खूप प्रमाणात वाढला असेल त्यांना चांगलं लाईफ देऊ शकतो क्वालिटी ऑफ लाईफ देऊ शकतो निश्चितपणानं मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं आपण हे करू शकतो नक्की जसं तुम्ही म्हणाला तसं की खूप जबाबदारीने आपण हे बोलतोय आणि कॅन्सरसारखा दुर्धर आजार जसं आपण म्हणतो की जिथे उपचार पद्धती संपते असं वाटतंय तिथून मॉडर्न होमिओपॅथीची उपचार पद्धती सुरू होते आणि आपण जरी पूर्ण बरा काही ठिकाणी नाही करू शकलो आजार तरी आपण त्यांना एक चांगलं क्वालिटी लाईफ जे ते आनंदाने जगू शकतात जेवढं आहे तेवढं ते तरी आपण त्यांना नक्कीच होप त्यांना तो देऊ शकतो म्हणजे जसं म्हटलं असं की कॅन्सर हा विषय मोठा आहे परंतु आजचा हा जो विषय होता त्या विषयावरती तुम्ही इथे आणि एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद या विषयाचं आरोग्याचं मॉडर्न युगमध्ये आता मी इथे थांबतोय नमस्कार आमचा पत्ता मॉडर्न होमिओपॅथी रिसर्च अँड ट्रीटमेंट सेंटर ई वॉर्ड गीता मंदिर जवळ कावळा नाका कोल्हापूर चार एक सहा शून्य शून्य तीन समुपदेशन आणि मार्गदर्शनासाठी आमच्या खालील केंद्रावर संपर्क करा सल्ला सलाह मार्गदर्शनाड कॉल दया शून्य तीन आठ आठ तीन तीन आठ आठ एक संपर्क क्रमांक नौ सात तीन शून्य तीन तीन नौ शून्य शून्य नौ तीन सात दोन दोन सात आठ शून्य शून्य नौ आमचार टोल फ्री क्रमांक है एक आठ शून्य शून्य एक दो एक आठ शून्य शून्य नौ वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट मॉडर्न होमियोपैथी डॉट कॉम आमचा ईमेल आय डी आहे कॉन्टॅक्ट ॲट द रेट मॉडर्न होमिओपॅथी डॉट कॉम